उत्तराखंडमधील चमोलीमध्ये ढगफुटी झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. अचानक ही घटना घडल्यानं अनेकांची तारांबळ उडाली होती. अनेक भागात पाणी शिरलं होतं. बाजारात घरात पाणी शिरल्यानं नागरिक अडकून पडले. रेस्क्यू टीम परिस्थिती सांभाळण्याचं काम सध्या करत आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झालेली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. ढगफुटी साधारणतः अशी होते की मोठ्या प्रमाणात ढग जमतात आणि जवळपास 150 ते 200 मिलीमीटर इतका पाऊस एक तासाच्या आत पडतो, त्याला ढगफुटी असं म्हटलं जातं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. जी डोंगर उतारावरती घरं होती त्या घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे घरांचं नुकसान झालंय. आणि अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे उत्तराखंडमधले नागरिक चांगलेच अडचणीत आले. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. बातमी मागची बातमी म्हणजे नाशिक शहरातील पाथर्डी परिसरामध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा दिसून आलाय. भटक्या कुत्र्यांच्या शोधात असलेला बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. जंगलातील बिबटे नाशिक शहरात प्रवेश करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महिन्याभरापूर्वी गंगापूर रोड परिसरामध्ये एका बिबट्याला बंगल्यातून पकडण्यात आलं होतं. आता पाथर्डी परिसरात बिबट्या दिसून आल्यानं वनविभाग सतर्क झालाय. पिंजरा लावत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. नाशिक महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसं भाजप आणि शिवसेना यांच्यातले खटके उडू लागलेत. आज दुपारी महानगरपालिकेचे सभागृह नेते सतीश बापू सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राजीव गांधी नगर भागामध्ये सतीश बापू सोनवणे आणि शिवसेनेचा पदाधिकारी सागर देशमुख यांच्यात होर्डिंग फाडण्याच्या कारणावरून वादविवाद सुरू होते. पैठणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघचौरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्याचं समोर आलंय. वाघचौरे यांच्या मुलाचा विवाह औरंगाबाद जवळच्या चित्ते पिंपळ गावात झाला. या लग्नाला बरीच मंडळी हजर होती. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर मंगल कार्यालयाला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधल्या 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया आता निर्बंध शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हा प्रश्नच आहे. गेल्या वर्षभरापासून बेस्टचे कर्मचारी कोरोना काळातही आपली सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू ठेवली. मात्र या सेवेदरम्यान हजारो बेस्ट कर्मचारी कोरोना बाधित झाले. दरम्यान बेस्ट उपक्रमातील 106 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. लॉकडाऊन नंतरही कर्मचारी पूर्ण क्षमतेनं आपली सेवा अविरत बजावतायत. मुंबईतल्या घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्यावर असलेल्या नेव्ही डेपोमधील भंगार ठेवलेल्या जागी आग लागली. या आगीमुळे धुराचे मोठे लोळ पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब आणि 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणी सुकलेली झाडं, गवत आणि भंगार साहित्य आहे, त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे